शर्मा स्टार्ट, पहला चेंडू लो, फुल टॉस, स्टॉपिंग शॉट, जेल की संधि, नाइकेचा वन पाहू शकाल, टुटू मेमे झाली बट्ट्या, त्यानंतर लो नो मॅन्स लँडमध्ये हा चेंडू जाऊन अडकतोय. पहिला चेंडूपती जीवनदान इथं मिळत असेल आपण पाहू शकाल. अरुण या फुलंदाजाला एक सिंगल इथं पूर्ण स्वतः आणि संघाचा इथं अकाउंट ओपन करत असताना अरुणच्या बॅटपासून एक सिंगल आले, मिस्टामिंग शॉट होता, बट त्यानंतर आपण पाहू शकाल थोडंसं कॉम्बिनेशन मात्र चुकलं. नक्कीच आपण पाहू शकाल थोडंसं दुखापत आहे ते, म्हणजे जीवन चिडेस मैदानाच्या आत आपण पाहू शकाल त्यांना. या ठिकाणी उपस्थित झालेले मान्यवर महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये माननीय श्री रमण जेठे आंबेर यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे स्वागत. तर या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून एक वस्तू कंटिन्यू पर्स सर. थँक यू. पुन्हा एकदा माझ्याकडे बोलूयात, अगदी हा चेंडूचा विचार केला तर गुडलेस फॉरचा चेंडू, बट त्यानंतर रनाची संधी देखील निर्माण झाली होती. अगदी थ्रू जर आपण पाहू शकाल स्ट्राईकवरती आला असता नक्कीच फलंदाज देखील बाद झाले असते, पण ज्या चेंडूवरती एक घातकी धाव पूर्ण झाली आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 6 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आले, त्यानंतर चौकार आणि आत्ता मात्र या ही चेंडूवरती एक सिंगल. आत्तापर्यंत गोलंदाजांना 3 चेंडू फेकले, 3 चेंडू मागे 6 धावा खर्च केल्या. अगदी सुरुवात दोन्ही संघांच्या मध्ये चांगली होत असताना या मॅचमध्ये अतिशय महत्त्वाचा हा सामना. गुडलेन्स वरचा हा चेंडू गॅप पण चेंडूला पाठवला, क्रिकेटचा सर्वात सेफ शॉट आपण दाखवत असताना स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका, चेंडू जाईल सीमारशीचा बाहेर, चौकार. खोलवट टप्पाचा चेंडू, बट शेवटच्या मुवमेंटला जेल इतना जज करत असताना फलंदाज बाद, टायमिंग तर जुळला होता पण त्यानंतर 2 ते 3 कॅलरीज इतना कमी पडल्या आणि आपण पाहू शकाल फलंदाज अरुण डगावच्या वाटेवरती पहिला मोठा धक्का लागत असताना अरुणच्या स्वरूपात बलंगडी पण या टीमला. चार चेंडूमध्ये 10 धावा आल्या होत्या, लगेचच मोठा फटका खेळण्याचा नादात आपण पाहू शकाल. विकेट देखील त्यांना सेक्रिफाईस करावं लागलं थोडासा, अजूनही एक चेंडू बाकी असेल. षटकातील अजूनही एक चेंडू बाकी असेल, नक्कीच आपण पाहू शकाल. आतापर्यंत 6 चेंडू फेकले, पण त्यानंतर 5व्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला, नवीन फलंदाज आपण पाहू शकाल, नवीन फलंदाज गौरव मैदानाच्या आत स्ट्राईक होते आपण पाहू शकाल. हा गुडलेन शॉटचा हा चेंडू बॉडीचा वेध घेत असताना, पण त्यानंतर हलकासा बाटचा स्पर्श झाला, शॉट फायनलला फिल्डर होता, पण त्यानंतर त्याच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावतो आणि या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाही. पहिल्या 6 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्या, पण त्यानंतर 5व्या चेंडूवरती विकेट आणि शेवटच्या चेंडूवरती निघताव जाव. अगदी आपण पाहिलं पहिल्या षटकाचा खेळ इथनं समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचली ते म्हणजेच 10 या आकड्यावरती एक गड्याच्या नुकसानात.
दोन्ही संघ एकमेकांना टफ देत असताना, एकमेकांना काटेकी टक्कर देत असताना शॉर्ट ऑफ लेनचा हा चेंडू ऑन साइडला पुढ केला, थर्टी सर्कल मध्ये चेंडूला फील्ड केला जाईल, बट त्यानंतर शॉर्ट स्क्वेअरला फिल्डर होते आणि अगदी मिदमेने चांगला थ्रो झाला आणि कलेक्शन देखील सुरेख, बट ह्या चेंडूवरती मिळेल एक सिंगल आणि नक्कीच आपण पाहू शकाल यशवंत गिरा ह्यांच्या बॅटमधून ही एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली पुन्हा पुढे जाऊन पोहोचली ती म्हणजेच 11 या आकड्यावरती एक गड्याच्या नुकसानात। अगदी अमृत हा गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग मागवरती पहिला चेंडू त्यानं फेकला, बॉलला समोरून उडवलं ऑन द टॉस केलं आणि त्यानंतर या चेंडूवरती एक सिंगल। शॉर्ट ऑफ लेनचा हा चेंडू पुल केला आहे आपण पाहू शकता, डीप मध्ये फिल्डर आहेत, शेवटच्या मुवमेंटला आपण पाहू शकाल पहिल्या आठमध्ये जेलचा सोडला पण दुसऱ्या प्रयत्नात मात्र जेल स्वीकारलाय फलंदाज बाद, गौरव बॅक टू द डगआउट। पण पाहू शिकाल विनायजी गोरे यांचा संघ पिंपळी संघ देखील या आयोजनाला भेट दिल्याबद्दल त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो, विनंती करू आम्ही संपूर्ण संघाला आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे। पुन्हा एकदा गोलंदाज सय्या बॉलिंग मागवते आपण पाहू शिकाल, अमृत पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर विकेट, पुन्हा एकदा शॉर्ट ऑफने चा चेंडू आपण पाहू शकाल, गॅप मध्ये चेंडूला पाठवला, आउटफील फास्ट आहे, एक टप्पा घेत बॉल जाईल सी मारुतीच्या बाहेर, अगदी यशवंत यांच्या बॅट मधून येतोय हा चौकार। पुन्हा एकदा माझ्याकडे बोलूयात अगदी चौकाराला, त्यानंतर आपण पाहू शकाल धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली 15 या आकड्यावरती, आताचा फटका अगदी भरपूर चांगला श्लोक, पण त्यानंतर जेलची संधी शेवटच्या क्षणाला आपण पाहू शकाल, जेल देखील सोडण्यात आला, बरोबर चांगली फटकेबाजी करत असताना यशवंत गिरा, बट या चेंडूवरती त्यांना मिळाले जीवनदान, आयुष्यमान भवचा मात्र आशीर्वाद देत असताना आपण पाहू शकाल शॉर्ट पॅनचा फिल्डर, बट त्यानंतर या चेंडूवरती आल्या या दोन धाबा आणि दोन धाबेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 17 या आकड्यावरती। षटकात देईल आपण पाहिलं तर अजूनही शेवटचा एक चेंडू बाकी असेल, आतापर्यंत अमृतनं फक्त एक चौकार केला त्यात त्याचा चांगली वापसी केली। शॉर्ट ऑफ लेनचा हा चेंडू अगदी आपण पाहू शकाल, टपा पडल्यानंतर स्विंग झाला, त्यानंतर फलंदाजाला डॉमिनेट केलं डॉट चेंडू, पाहता पाहता दोन षटकांचा खेळ देखील इथं समाप्त झाला आणि दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहिली, प्रथमदा बॅटिंग करत असताना मलंगड इलेव्हन टीमची धावसंख्या पाहिली तर 17 या आकड्यावरती। म्हणजेच 17 या आकड्यावरती दोन गड्यांच्या नुकसानात आपण पाहू शकाल अरुण आणि गौरव मात्र डगआउटच्या वाटेवरती पोहोचले, बट त्यानंतर डाव मात्र सावरला तो म्हणजेच यशवंत गिरा आणि त्यांच्यासोबत आपण पाहू शकाल नवीन फलंदाज आकाश। तर चला विनंती करतो जय दुर्गा माता सावरली संघाला, आपण लगेचच मॅच स्टार्ट करा, 25 मिनिटांचा तुम्हाला टाइम देण्यात येईल, मात्र 1:50 पहिला चेंडू फेकला या मॅचचा, 25 मिनिटं लावण्यात आलेत, आता आपण पाहिलं तर 2:01 झालेत, तब्बल 11 मिनिटं झालेत, लबफुलटॉस हा चेंडू आपण पाहिला, बट त्यानंतर स्ट्राईकवरती
फलंदाज आकाश आहे जो चौथ्या क्रमांकावरती आलाय. पहिला चेंडू फेस करताना नक्कीच निर्धाव झाला, बीट झाला, बट त्यानंतर आपण पाहू शकाल गोलंदाजाला आत्मविश्वास मिळाला. गोलंदाज आपण पाहू शकाल तो तिसरा षटक फेकण्यासाठी आलाय, तो म्हणजे जय दुर्गामाता सावरली संघासाठी सुरेश पहिला चेंडू निर्धाव फेकी केलाय. धावसंख्या स्थिरावली 17 या आकड्यावरती. शॉर्ट ऑफ लेनचा हा चेंडू स्विंग करण्याचा प्रयत्न, बट त्यानंतर आपण पाहू शकाल हा हे चेंडू निर्धाव चांगली कामगिरी करत असताना या मॅचमध्ये जय दुर्गामाता सावरली संघाचे प्रत्येक गोलंदाज. पहिल्या ओव्हरचा विचार केला, पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या, त्यानंतर एक विकेट सुद्धा मिळालं, बट त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये अमृताला आणि अमृता देखील 7 धावा खर्च केला, अतिशय चांगला षटक फेकला. बट त्यानंतर पुन्हा एकदा तिसरा षटक फेकी करत असताना गोलंदाज आपण पाहतोय सुरेशला लघुपाठचे हे 3 चेंडू निर्धाव फेकी करतोय सातत्याने. आपण पाहू शकाल स्ट्राईक वरती आकाश आहेत. सुरुवातीच्या 3 चेंडू खेळत असताना 3-3 चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिरावली 17 या आकड्यावरती. इथं नक्कीच मी तर म्हणेन इथं कमबॅक करावा लागेल फलंदाजाला, चांगल्या धावसंख्या इथनं उभारावी लागेल. 5 षटकांचा हा सामना, ओपिनियनमध्ये सांगितलं की आम्ही 60-65 धावा देखील उभारू शकतो, मात्र ही ताकद आहे मलंगडी 11 टीमची. अजूनही अजय येणं बाकी आहे. गुड लेन्स वरचा हा चेंडू आपण पाहू शकाल, 58 वेगळा या चेंडूवरती, पण त्यानंतर टप्पा पडल्यानंतर हा चेंडू थोडासा डीप राहिला फुलंदाजाला, हा चेंडू काही समजला नाही. त्यानंतर या षटकातील हा चौथा मात्र निर्धाव चेंडू फेकी करत असताना आपण पाहलोय गोलंदाज सुरेश चांगली कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आपण पाहू शकाल, ऑनसाइडला फक्त फुल केला, डीप मध्ये फिल्डर आहेत बालू, बट त्यानंतर चांगला क्षेत्ररक्षण झालं, चांगली फील्ड केली चेंडूला, बॉलला उचलून फेक केला आणि त्यानंतर या चेंडूवरती मिळाली ते म्हणजे एक फक्त सिंगल या ओव्हरची. ही मात्र पहिली धावेत न मिळत असताना मलंगड 11 या टीमला आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरवली ती म्हणजेच 18 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल, आतापर्यंत चांगला षटक घेतन फिकी केला आहे तो म्हणजेच गोलंदाज सुरेशने चांगली कामगिरी करत असताना आणि कामी प्लेइंग 11 खेळतो, कामी गोलंदाजी करतो, आता ज्वलंतराने जागतिक उदाहरण देत असताना या मॅचमध्ये. आतापर्यंत 5 चेंडू फेकले, 5 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च केली, शेवटचा चेंडू फेकण्यासाठी तयार. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल, यशवंत गिरा आहे त्यांच्या बॅट. तर 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजेच प्रथमचा बॅटिंग करत असताना मलंगड 11 टीमची ते म्हणजेच 24 या आकड्यावरती. आपण पाहू शकाल ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आत खेळाडूंना थंड करण्याचा काम मात्र आमचे ड्रिंक्स मॅन करत असताना. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या पहिली 24 या आकड्यावरती, 2 गड्यांच्या नुकसानात. अजूनही मैदानाच्या आत यशवंत आणि त्यांच्यासोबत आकाश आहेत. आकाश मात्र सुरुवातीत 4 चेंडू मात्र बीट झाले, बट त्यानंतर 5 चेंडूवरती स्वतःचा अकाउंट ओपन केलं आणि त्यानंतर स्ट्राईकवरती आणलं यशवंत गिरांना आणि अगदी त्यांच्या बॅटमधून एक मोठा ब्लास्ट पाहिला आणि 6 धावा आल्या आणि 6 धाब्याच्या मदतीने तब्बल 24 धावा. तर अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे, 12 चेंडूंमध्ये किती धावसंख्येतनं जमा करू शकेल मलंगड 11 हा संघ. नक्कीच आपण पाहू शकाल सलामीसाठी आला होता यशवंत गिरे, बट त्यानंतर चांगली सुरुवात त्यांच्या मतीने त्यांच्या वतीने राहिली. त्यानंतर त्यांना साथ दिला होता तो म्हणजेच अरुण, त्यानंतर गौरव सुद्धा अपयशी ठरला, बट त्यानंतर आकाश आला आणि आकाश मध्ये सुरुवात आहे 4 चेंडू बीट आणि 5 चेंडूवरती मात्र स्वतःचा सिंगल करत असा मात्र स्ट्राईक रोटेट केली आणि अगदी आपण पाहू शकाल आक्रमक रूप धारण केले या मॅचमध्ये यशवंत गिरा या खेळाडूनं. चला विनंती करतो मी लगेचच आपण मॅच स्पीडअप करायचा आहे, 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. तत्पर्यंत आपण वळूयात आमच्या डीजे आकाशकडे.
तोच गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग मार्कपती खोळपटापासून चेंडू स्ट्राइक रोटेट करत असताना आपण पाहू शकाल नक्कीच यस वाईट चेंडू आहे आणि फलंदाज देखील बाद आकाशला मात्र मैदान सोडावा लागेल फलंदाज बाद मैदानाच्या आत नवीन खेळाडू इंटर झाला तो म्हणजेच पाचव्या क्रमांकावरती आपण पाहू शकाल अजयला याच अजयनं मागच्या वर्षी श्रीगणेश चषक गोरेगावमध्ये चांगली कामगिरी करत असताना मात्र मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरला होता तोच अजय आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज तयार अमृत मात्र चेंडू फेकला होता चांगला बट त्यानंतर पण चांगला सांगतात हा खराब चेंडू आहे आणि इथं एक अंकित एक धाव देखील अंकित झाली तपसंख्या पहिली जाऊन पोहोचली 25 या आकड्यावरती आणि स्ट्राईकवरती पुन्हा एकदा आपण पाहू शकाल यश गिरा यांना शॉर्ट ऑफ लेंथचा हा चेंडू आपण पाहू शकाल पण नाट वेग होता या चेंडूवरती अगदी विदमाने ज्या प्रकारे बंदुकीतनं गोळी निघते त्याच प्रकारचा हा चेंडू मात्र भरपूर वेगानं मात्र डिलिव्हर होतो अगदी फलंदाजाला हा चेंडू काही समजला नाही बर नाट वेग अगदी मी तर नाकापासून चेंडूला पाठवला परफेक्ट डिलिव्हरी देत असताना नेताव चेंडू खोलबटपाचा हा चेंडू सातत्यानं मात्र चांगली गोलंदाजी करत असताना अमृत आपल्या संघासाठी कामी पुन्हा एकदा दुसरा षटक घेऊन आले माझ्या संघासाठी हे सांगत असताना लघुपाठचे दोन निर्धाव चेंडू फिकी गेलेत अगदी धाबांसाठी झुंज करत असताना आपण पाहू शकाल बलंगडी इलेव्हन हा संघ लघुपाठचा हा दुसरा निर्धाव चेंडू धाबसंख्या स्थिर आपली ते म्हणजे 25 या आकड्यावरती कोलबटप्पाचा हा चेंडू हलकीशी अपील झाली बट त्यानंतर पंचा मला सांगतात हा चेंडू अगदी बाहेरच्या दिशेने बोलाने घेतो नक्कीच लाऊड अपील देखील झाले होते जय दुर्गा माता सौरली संघाच्या वतीनं बट त्यानंतर गुमराह करण्याचं काम झालं पंचा मला सांगतात ही एक धाव लेगबायच्या सुरुवातीत ॲड होईल आणि एका धबेच्या मदतीने धबसंख्या पुढे जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावरती एका एका धावांसाठी झुंज करत असताना हे दोन्ही संघ आपण पाहतोय आत्तापर्यंत आपण पाहिला गोलंदाजांना चार चेंडू फेकले पण त्यामध्ये एक खराब चेंडू अगदी तीन चेंडूचा विचार केला तर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना चांगला छटक फेकी करतोय आपल्या संघासाठी अमृत हा गोलंदाज कोलबटप्पाचा हा चेंडू स्ट्राईक मध्ये आज होते लाऊड अपील झाली पण त्यानंतर पंचांनी अपील लाऊड उतरलो अगदी यष्टाचा समोर फोटोपाठ बोलला आणि त्यानंतर अगदी स्वरूपात मलंगड इलेव्हन या टीमला अजय बॅक टू द डगआउट सिंहगडातली चौथी मॅच कुराटपाडा विरुद्ध धामनबाडी ह्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेन आपण इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे पुन्हा एकदा मी लासा आणि शिपटचा ऑफिशियल कॉल करेन कुराटपाडा अंकुश आणि धामनबाडी रमेश दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेन आपण इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे पुन्हा एकदा मॅचकडे बोलूयात काय गोलंदाजी होती मैदानाच्या आत अमृत या गोलंदाजाकडून पुन्हा एकदा खोलबट्टापाचा हा चेंडू बट त्यानंतर नशिबाची साथ मिळत असताना ती म्हणजे मलंगड इलेव्हन या टीमला व्हाईट प्लस 4 टोटल नशिबाचा पंजा येत नाही मिळत असताना म्हणजेच मलंगड इलेव्हन या टीमला आणि या 5 धाबेच्या मदतीने धाबसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 31 या आकड्यावरती थोडासा जोगा केल्यावर त्यानंतर मी तर म्हणजे नशिबाची साथ मिळाली म्हणजेच मलंगड इलेव्हन या टीमला स्ट्राईकवरती आपण पाहू शकाल नवीन फलंदाज भरत खोलपटपाचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बट त्यानंतर भरपूर चांगला प्रयत्न झाला होता एकदा टाल्या होऊन जाऊ जीवन चेडे साहेबांसाठी 100% योगदान आपल्या संघासाठी देत असताना बट त्यानंतर आपण ठरले चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार
अगदी दुखापत असताना सुद्धा मात्र 100% योगदान आपल्या संघासाठी देत असताना जीवन अगदी 100% योगदान मात्र आपल्या संघासाठी देत असताना बस शेवटच्या मोमेंटला मात्र अपयशी ठरलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सय्या बॉलिंग मार्कमध्ये खोलबटा पता चेंडू आता मात्र आपण पावशिकाला चुका होणार नाही. डायरेक्ट हिटचा प्रयत्न पण त्यानंतर निशाणा चुकला आणि आपण पावशिकाला एक घात की धावीत पूर्ण केली. पाहता पाहता 14 षटक देखील इथं समाप्त झाला आणि 4 षटकांच्या अखेरीस प्रथमदा बॅटिंग करत असताना मलंगड 11 टीमची धावा संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 36 या आकड्यावरती. तर चला विनंती करतो जय दुर्गा माता सौरली संघाला आपण प्लीज शॉर्ट बॅटिंग करू नका. पंचांना विनंती करतो आपण कॉल बॅटिंग करून देऊ नका. तर चला विनंती करतो सौरली संघाला आपण प्लीज जास्त वेळ करू नका. 4 षटकांच्या अखेरीस धावा संख्या आपण पाहिली 36 या आकड्यावरती. धावांसाठी झुंज करत असताना मलंगड 11 हा संघ शिवडचा षटक आपण पाहू शकाल बॉलिंग मार्कमध्ये तो म्हणजेच बाळू शिवडचा षटक म्हटलं तर हाणामारीचा षटक. या ओव्हरमध्ये 10-15 किंवा 20 धाबा आल्या एक फायटिंग टोटल इथनं उभारू शकेल मलंगड 11 हा संघ. अगदी मलंगड 11 म्हटलं तर गोलंदाजा तोफखाना सुद्धा असा म्हणून ओळखला जातो तोच मलंगड संघ आपण पाहतोय. मैदानाच्या आत बॅटिंग करत असताना प्रत्येक धाबांसाठी झुंज आणि झुंज करत असताना प्रत्येक धाबांसाठी संघर्ष आणि संघर्ष करत असताना मलंगड 11 हा संघ. तर चला विनंती करतो जय दुर्गा माता सावरोली संघाला प्लीज असं बेल करू नका. शेवटचा अंतिम षटक फिकी करण्यासाठी आपण पाहू शकाल गोलंदाज बालू शॉर्ट ऑफलाईनचा बॉल अपरकट खेळण्याचा प्रयत्न पण त्यानंतर डीपमध्ये फिल्डर आहे या फटकासाठी. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात होते पण त्यानंतर एलिव्हेशन कमी आणि त्यानंतर फलंदाज बाद. अजून एक धक्का लागत असताना मलंगड 11 या टीमला भरत बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आत इंटर होत असताना आपण पाहू शकाल 7व्या क्रमांकामध्ये संजयला. मात्र संजयसाठी रनर मात्र ठेवण्यात येतोय थोडस नक्कीच. थोडासा प्रॉब्लेम आपण पाहू शकाल संजयच्या माध्यमात नाही इथनं मी ते म्हणेन रनर घेण्यात येतोय म्हणजे संजयला. तर चला विनंती करतो लगेचच मॅच स्पीडअप करायची आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट आला. अजूनही या षटकातील 5 चेंडू बाकी आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना या मॅचमध्ये जय दुर्गा माता सावरली हा संघ शेवटचा षटक घेऊन आला येईल बालू आणि अगदी पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवून दिला. पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर गोलंदाजाचा आत्मविश्वास अगदी उंचावतो. स्ट्राईकवरती यशवंत गुडलेन स्पॉटचा हा चेंडू बड्ड्यात नंतर आपण पाहू शकाल पंचांना कवायत करण्याची संधी. खराब चेंडू इथं फेकला दिशापासून भरकटले पिचिंग झाल्यानंतर ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा हा चेंडू. पंच सांगतात की हा व्हाईट बॉल एक बोनसच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल ते म्हणजेच मलंगड 11 या संघाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 37 या आकड्यावरती. धावांसाठी झुंजाने झुंज करत असताना मलंगड हा संघ आता मात्र खोलबटपाचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं होतं पण त्यानंतर बॅटन बॉलचा संपर्क झाला नाही. बॅटन पॅडमध्ये भरपूर मोठा गॅप होता तर गॅपमध्ये चेंडू निघून चालला आहे अगदी यष्टरक्षकाच्या दस्तानात. हा निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी करत असताना आत्तापर्यंत जय दुर्गा माता सौरली हा संघ आपण हे फाईट पाहतोय. एका साईडला मलंगड 11 त्यांना फाईट करतोय तो म्हणजेच जय दुर्गा माता सौरली संघ. याच विभागातील हा ताकदवान संघ आपण पाहतोय पण आत्ता मात्र कुठेतरी खराब गोलंदाजी करत असताना या शिवडच्या षटकामध्ये बालू लघुपाठचा हा दुसरा खराब चेंडू. लघुपाठचे मी तर म्हणेन 2 बोनच्या स्वरूपामध्ये धाबा इथं देत असताना मलंगड 11 टीमला तो म्हणजेच बालू या एका धाब्याच्या मदतीने धाबासंख्या जाऊन पोहोचली 38 आकड्यावरती. पण त्यानंतर अजून एक निर्धाव चेंडू गतीमध्ये परिवर्तन सातत्यानं चांगली गोलंदाजीचा पेशकाना दाखवत असताना अगदी आतापर्यंत 4 गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आपण पाहू शकाल. पहिला षटक फेकला तर म्हणजेच मोरिसने त्यानं धाबा खर्च केला त्या म्हणजेच 10. दुसरा षटक
अमृत नत्याने धाबा खर्च केल्या 7, त्यानंतर पुन्हा एकदा आले सुरेश, त्यांना देखील 7 धाबा खर्च केल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा अमृत आले, त्यांना धाबा खर्च केल्या 12। पण या आत्ताचा बॉल जर विचार केला तर हाही चेंडू निर्धाव सातत्याने चांगले गोलंदाजे ते म्हणजे जय दुर्गा माता सौरली संघाच्या वतीने होते। तर पुन्हा एकदा गोलंदाज तयार, आतापर्यंत आपण पाहिला तर भरपूर चांगला षटक इथं फेकी करत असताना आपल्या संघासाठी खोल बटप्पाचा हा चेंडू सातत्याने गतीमध्ये परिवर्तन। सुरुवातीला आपण पाहिलं यशवंत गिरा मात्र सुरुवातीला अटॅकिंग रूप धारण केलं होतं, पण त्यानंतर शेवटच्या क्षणाला कुठेतरी थंड पडलेत, कुठेतरी नक्की विधान म्हणेन बॅट शांत झाली आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये मोठे मोठे फटक्यांना तुम्हाला इन्व्हाइट करावा लागेल, मोठ्या मोठ्या फटक्यांना तुम्हाला आमंत्रित करावा लागेल। पण त्यानंतर अजून एक निधाव चेंडू, पुन्हा एकदा त्याच प्रकारचा हा चेंडू, आता मात्र नक्कीच आपण पाहू शकाल स्वतः मात्र क्रीज सोडत असताना फलंदाज बाद यशवंत गिरा बॅक टू द डगआउट। समाप्त झाला 5 षटकांच्या अखेरीस। आपण पाहिला प्रथमदा बॅटिंग करत असताना मलंगड 11 टीमची धाबसंख्या ते म्हणजे 38 या धाबसंख्येवरती येणारे 30 चेंडू 39 धाबांची गरज जय दुर्गा माता सौरली या संघाला। या धाबा कशा प्रकारे चेस होतील, कशा प्रकारे डिफेन्स होतील हे ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतो व्हॉइस ऑफ नेरल सिंगवे सरांना विनंती करतो आपण याच्या मायक्रोफोनवरती। अतिशय सुंदर अशी धून प्रेम झाला, परंतु या स्टेडियमवरती क्रिकेटरशीकडनं प्रेम झालेलं आहे। अतिशय चांगल्या रीतीने धून वाजवत आहेत आकाश डीजे। हॅलो, चला नाणेफेकीसाठी कुराडपाडा उपक्ष धामणेवाडे, तर विनंती करेन आदरणीय जानते भांबीर पोलीस पाटील तारोबाडी या साहेबांना मी विनंती करेन आपण टॉच बॉक्सवर यायचंय। तर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आदरणीय जानते भांबीर पोलीस पाटील असते मात्र नाणेफेकी केली जाईल। तर विनंती करेन दोन्ही संघाचा संघनायक यायच। चला धामणवाडी संघाचा संघनायक रमेश कडाळी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय नाणे करण्यासाठी। मात्र आदरणीय जानदेव जेठे अंबीर पोलीस पाटील मेन फ्रॉम तारबाडे हे मान्यवर आपण टॉस बॉक्स वर उपस्थित पाहतोय। तर दोन्ही संघाचा संघनायक अंकुश कुराडे आपण यायचंय। अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी सामने आपण पाहतोय, परंतु सामन्याचं वैशिष्ट्य म्हणजे तर माझे साथी समालोचक महादेव सर थांबायचंय। बघा सामना रंगेल, आपण एक कुराडपाडा संघाचा विचार केला तर सांबारी चषकातील मात्र विजेता संघ आणि धामणवाडी संघाचा विचार केला तर स्वर्गीय लक्ष्मण गावंडा काजगावाडी या आयोजनामध्ये उपविजेता संघ दोन्ही बलाढ्य संघामध्ये आपण लढत पाहू। तर नाणेफेकीकडे जातोय अंबीर यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकी केली जाते। तर नाणेफेकीचा कॉल दिलाय कुराडपाडा संघानं, परंतु मात्र टॉच विन केलाय धामणवाडी संघानं। प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय केला, तर शतरक्षण करण्यासाठी आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी प्रथम आमंत्रित केलंय
कुराडपाडा संघाला, तर रमेश धामणवाडी संघाचा आपण कुराडपाडा हा बलाढ्य संघ आहे, नुकताच सांबारी संघामध्ये विजेता संघ आहे, तर या बलाढ्य संघाला आपण किती धावापर्यंत रोखू शकाल? कमीत कमी 40+। तर 40+ या धावा रोखण्यासाठी आपल्याकडे गोलंदाज कोणते असतील? मी स्वतः असेन, यशवंत कडाळे असेल आणि रवी कडाळे, बाळू कडाळे। तर या गोलंदाजाचा मात्र उल्लेख केलाय, तर शेवटचा प्रश्न असेल रमेश कडाळे, या आयोजनाबद्दल आणि नियोजनाबद्दल आपलं मत। आयोजन तर खूपच छान आहे, पहिल्यांदा मी नंदूचा आभार मानेन की त्याने आम्हाला इथे एंट्री दिली खेळायला, धन्यवाद। बेस्ट ऑफ लक धामणवाडी संघ। तर आपण कुराडपाडा संघ अंकुश कुराडाला पाहतो, आपण कर्णधार, आपण नाणेफेकी हारलोय, प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे। ओपीएन दिलं रमेश कडाळेनं, 5 षटकामध्ये 45 ते 40 धावामध्ये आम्ही रोखण्याचं काम करू, परंतु आपल्याकडे माणस किती धाव्याचा असेल, आपण किती धावा मात्र कुठू शकाल? तर नक्कीच आम्ही करण्याचा प्रयत्न करू। तर 50+ धावा रोख टार्गेट उभा करण्यासाठी आपल्याकडे सज्ज फलंदाज कोणते असतील? मी स्वतः आहे, रमेश आहे, सागरने पिंट्या पण आहे। तर सोबतचा प्रश्न, आयोजनाबद्दल काय मन व्यक्त कराल आपण? नंदूचा मी खूप आभार मानेन, कारण त्याने आम्हाला एंट्री दिली इथं खेळायला, धन्यवाद। दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक, आदरणीय जांदेव जेठे आंबीर। तर या पुढील मी सत्कार समारंभाकडे मी विनंती करेन महादेव सरांना, आपण पुढील समालोचन करायचे। महादेव शिंगवा सर, हॅलो। आदिवासी टेनिक्स असोसिएशनचे अंबरनाथ तालुका पदाधिकारी माननीय विनायकजी गोरे साहेब, आपण कॉमेंट्री बॉक्सकडे यायचे आणि टॉस बॉक्समध्ये जाऊन आपण तिथे आपला सत्कार समारंभ या ठिकाणी करणार आहोत। मी विनंती करतो या विभागामधले पोलीस पाटील श्री जाणू जेट्टे हंबीर यांनी विनायक जोरे गोरे यांचं सत्कार करायचं आहे। विनायकजी कॅमेरा, चला तर आपण सामन्याकडे वळूया। ऑफसाईडच्या दिशेने कटवले चेंडू, पॉइंटच्या दिशेने चेंडू, या चेंडूवरती धावा मिळत आहेत, त्या दोन या धावसंख्येने, धावसंख्या 8 या आकड्यावरती। एकाकडच्या मोबदल्यात धावसंख्या 8, सावरोली संघाची जीवन चिडेचा हा संघ बघूया। 39 धावाची गरज असताना या संघाला आणि पंचांचा आकाशाकडे अतिशय चणूक आणि अतिशय चांगला निर्णय दोन्ही पंचांकडून अद्याप पाहायला मिळालेला आहे। जर पंच नसतील तर सामना होणारच नाही आहे। सकाळ पासून या कडक उन्हामध्ये दोन्ही पंच राहुल हिरवे आणि गुरुनाथ उगडा अतिशय आदिवासी टेनिक्स असोसिएशन अंबरनाथ मान्यता दोन्ही पंच या सामन्याला आपण जी साथ देत आहेत त्याबद्दल तुमचे दोन्ही संघ पंचांचे मनापासून कौतुक आणि आभार सुद्धा। चला तर तिसऱ्या चेंडूचा, चौथ्या चेंडूचा मारा करण्यासाठी गोलंदाज, चार चेंडू झाले, पाचव्या चेंडूचा मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज अजय। पाच चेंडूचा जर विचार केला तर या पाच चेंडूमध्ये एक बळी मिळवलाय तो अजयने आणि धावा खर्च केले गेले तर त्या 8। शेवटचा आणि निर्णायक षटक म्हणजे पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी अजय सज्ज। शेवटचा चेंडू स्लो टाकेल चेंडू, खूप प्रदर्शन आपल्या संघासाठी यशवंत गिरांकडून या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय। या अगोदर म्हणजे
बॅटिंग करताना अतिशय निराशजनक कामगिरी करताना दिसला म्हणजे हा खेळाडू संजय यशवंत गिरा. आणि आता मात्र सोपा चान्स सोडला गेला. काहीशी मला वाटतं थोडंच त्यांच्यावरती दबाव निर्माण आपण पाहतोय, परंतु गोलंदाज या गोलंदाजीवरती अतिशय चांगल्या रीतीने अकुट टप्प्याचा चेंडू फूल करण्याचा प्रयत्न कौरच्या दिशेने अकरा या आकड्यावरती एक बाद अकराशी धावसंख्या सावरोली संघाची. पहिलं पॉवर प्लेट चे षटक हाताळतोय अजय. काहीचे चांगले चेंडू टाकले परंतु काहीशी फिकी खराब होते या गोलंदाजाकडून आणि त्याचा दंडित होतोय. आणि सुरेख जैन ओव्हर समाप्त. मला वाटतं बॅटची एज घेतलेली परंतु तसं काही घडलं नाहीये. गोलंदाज अजयचं या ठिकाणी षटक समाप्त. पॉवर प्लेचं षटक. धावसंख्या मात्र स्थिर अकरा या आकड्यावरती. पंचांकडे जोरदार अपील केली परंतु पंचांचा निर्णय ठाम नॉट आउट या चेंडूवरती. आणि या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र स्थिर अकरा या आकड्यावरती एक बाद अकरा. दुसरं षटक आणि संघासाठी सायंकिक षटक घेऊन येतो तो गोलंदाज मलंगड संघाकडून भरत. भरतवरती खूप मोठी जिम्मेदारी कर्णधाराने सोपवली म्हणजेच यशवंत गिरा या कर्णधार या संघाचा. दुसरं षटक आणि निर्णायक षटक मलंगड संघाकडून भरत हाताळण्यासाठी सज्ज. काहीस जास्तच रनअप आणि फलंदाज मात्र खेळपट्टीवरती. संजय आणि रमेश मोरेश संजय आणि मोरेश या खेळपट्टीवर खेळताना दिसतोय. सॉरी जयराम हा फुलावर टाकलेला चेंडू परंतु त्या चेंडू जयराम बाद होते. अजयने सुरेख झेल टिपला गेला या भरतच्या गोलंदाजीवरती. पहिल्याच चेंडूवरती कडक प्रहार करण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात कुठेतरी अपयशी ठरला गोलंदाज. जयरामच्या सहाय्याने पहिल्याच चेंडूवरती चार फलंदाज बाद सावरोली संघाच्या. कुठेतरी कमी ठरला फलंदाजाचा आणि सोपा झेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक भरतने टिपला गेला आणि गोलंदाज सुद्धा भरत. आणि अशा रीतीने गोलंदाजाला जी साथ आली ती नक्कीच क्षेत्रक्षकांकडून मिळते या सामन्यामध्ये भरतला. मात्र नक्कीच स्ट्राईक साठी बाळू आणि नॉनसाठी भरत. दुसरं षटक प्रगतीपथावर चालू असताना
या षटकामध्ये दर विचार केला दोन चेंडूचा मारा करतोय बरं दोन चेंडूवरती बळी मिळवतो या मलंगण संघासाठी अतिशय महत्वाचा फ्लोर टाकेल चेंडू खोलवरती चेंडू परंतु पंचांचा वाईट अतिरिक्त धाव पंचांनी दंडित केले गोलंदाजाला या एक धावसंख्येने 12 या आकड्यावरती धावसंख्या चार गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या एक या आकड्याने पुढे सरकते 12 या अंक्यावरती अकुट्टा पहिले चेंडू साजिशाशी खेळ करण्याचा प्रयत्न परंतु तेवढा चांगला सुरेख फटका या ठिकाणी पाहायला मिळाला लेग पॉइंटच्या गलीमध्ये जाताना चेंडू वन बाउन्स टू बाउन्स चौकारच्या सहाय्याने धावसंख्या 16 या आकड्यावरती हॅलो लक्ष असू द्या टार्गेट आहे ते सावरली संघापुढे 39 धावाचं कंपल्सरी चेसिंग 39 धावा करावे लागतील दुसऱ्या षटकाचा जर विचार केला पहिल्या दोन चेंडूमध्ये दोन बळी मिळवले दुसऱ्या चेंडूमध्ये अप्रतिम अशी झेल टिपली आणि हा मार्ट पंचांचा शोर चेंडू अतिशय चांगल्या रीतीने हा चेंडू जातोय इष्टिकच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात भरत मात्र आपली कामगिरी या सामन्यामध्ये चांगल्या प्रकारे निभावत आहे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात यशस्वी ठरतो फलंदाज बालू बॅटची एज लागून हा चेंडू गली पॉइंटच्या दिशेने चार धावेसाठी या चार धावसंख्येने धावसंख्येत वाढ 20 या आकड्यावरती दुसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू शिल्लक आणि उर्वित 19 चेंडूचा सामना करायचा आहे या 19 चेंडू मध्ये राहिलेला 19 धावा करायचा परंतु तूट पुरतो खणखणीत चौकार उर्वी दोन षटकाचा जर विचार केला तर या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये धावा जमवले गेले त्या म्हणजे 13 भरतच्या गोलंदाजीवरती चांगले असे चेंडू फेकण्याचा पराक्रम ज्या भरतच्या नावे आपण बोलत होतो परंतु नंतरचे जे चेंडू फेकले गेले त्याच्यामध्ये नक्कीच चांगली फटकेबाजी पाहायला मिळेल ती म्हणजे सावरली संघाकडून व्हिडिओज के लिए चॅनल को सबस्क्राइब करो और बेल आयकॉन को दबाना बिल्कुल मत भूलना ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना साठी दावा जमवायला लागतील ते म्हणजे 15 धावा गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज अजय अजयने पहिलं षटक पहिल्या षटकाचे जे अजयने जे जर विचार केला या चेंडूवर या षटकामध्ये धावा खर्च केला त्या म्हणजे 11 अजयच्या दुसरं षटक आणि वैयक्तिक संघाचं तिसरं षटक घेऊन येतो अजय डावकुरा फलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अपयशी हा प्रयत्न आणि यशस्वी हा गोलंदाज अजय या चेंडूवरती
निर्धावच्या स्वरूपात चेंडू जातो एसटीच्या हातामध्ये। 17 चेंडू आणि 15 धावाची जी आवश्यकता आहे ती म्हणजे सावरली संघाला, या दृष्टिकोनाने त्यांना फटकेबाजी करावी लागेल। आणि या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर नक्की त्या फायदा ठरू शकतात सावर संघासाठी। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू शरीराचा वेध घेतो, पंचांचा डिसिजन काय असू शकतो लेखबाय? शरीराचा वेध घेतो लेखबायच्या स्वरूपात एक धाव मिळते। 25 या आकड्यावरती धाव संख्या, स्ट्राईकला जातो तो बालू, अजय टू बालू असा सामना पाहायला मिळेल या चेंडूवरती। तिसरा चेंडू टाकण्यात अजय सज्ज, काहीसा मोठा रनअप। आणि समीकरण असं झालंय की 16 आणि 14 धावाची जी गरज आहे ती म्हणजे सावरली संघाला, सावरली संघाला या 16 चेंडूमध्ये 14 धावा करायच्या आहेत। आणि मलंगड संघाला या 16 चेंडूमध्ये 14 धावा, या चेंडूवरती मोठा फटका। आणि या 7 धाव संख्येने धाव संख्येत वाढ, 31 या आकड्यावरती धाव संख्या। अतिशय महत्त्वाचा संघर्षमय षटकार आलाय तो म्हणजे 16 चेंडू आणि 14 धावा आवश्यक असताना हा मोठा फटका येतोय बाळूच्या बॅट मधून। कव्हर पॉइंटच्या दिशेने, लेग साईडच्या दिशेने आज चेंडू गेला 7 धावेसाठी। आणि आता मात्र समीकरण असेल, पंधरा चेंडू आणि 8 धावची जी गरज आहे ती म्हणजे सावरल संघाला, या चेंडूवरती नक्कीच मोठा प्रहार करण्यासाठी तयार असू शकतो फलंदाज बालू। परंतु अजय त्याला मारा कशा प्रकारे करतो, अजयचा मारा सहन करण्यासाठी कव्हर पॉईंटच्या दिशेने कटवलेला चेंडू, परंतु त्या ठिकाणी चांगलेसे क्षेत्ररक्षण, परंतु फिकी अतिशय चुकीची ठरली या दिशेने। एक या धावसंख्येने, धावसंख्या 32 या आकड्यावरती, समीकरण 14-7, 14 चेंडू आणि 7 धावाची जी गरज आहे ती पूर्ण करावी लागेल सावरल संघाला। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हा प्रयत्न कुठेतरी वाटत अपेक्षित ठरतोय डावखुरा फलंदाज। या अगोदरच्या चेंडूमध्ये जे जोन फटके खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नात अपेक्षा आला फलंदाज भरत। आणि त्रिपळचित खोलवरचा टप्पा, काही समजला नाही या फलंदाजाला। आणि भरतची दांडी गोल, भरत तंबूच्या आसऱ्याला, अतिशय सुरेख खोलवर टाकेल चेंडू स्टंपच्या बुंध्यामध्ये आणि चेंडू जातोय एसटीआय उद्धव फलंदाज या ठिकाणी बाद। अतिशय चांगली दोन या फेमस बॅटमनची दांडीच उडवली अजयने। आणि 13 चेंडू 7 धावाची गरज, सावरली संघाला या 7 धावा कराव्या लागतील या 13 चेंडूमध्ये। काय बिघडेल, काय घडेल या सामन्यामध्ये ते आपण या ठिकाणी सर्वजण पाहणारच आहोत। या सामन्यामध्ये कोणताही संघ विजय होऊ, क्रिकेट 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 क्रिकेटचा या ठिकाणी विजय होणार आहे। सावरोली विपक्ष मलंगड,
13 चेंडू आणि 7 धावांची जी आवश्यकता आहे ती म्हणजे सावरले संघाला. जीवन चिंडे चिडेचा हा संघ स्ट्रेट ड्राइव केला चेंडू त्या ठिकाणी अतिशय चांगल्या रीतीने चेंडूला क्षेत्ररक्षण केलं आणि चांगल्या रीतीने अशी फिरकी झाली आणि या ठिकाणी पंचांचा इशारा षटक समाप्त. सावरली संघाची धावसंख्या 32 च्या आकड्यावरती आणि पाणी आतापर्यंत जर 3 षटकाचा विचार केला, पहिल्या षटकामध्ये 11 धावा जमवले त्या सावरली संघाने, दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा जमवल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या अजयने. अशा मिळून संघाची वैयक्तिक धावसंख्या 33 आकड्यावरती. खेळाडू गमावावे लागले ते म्हणजे सावरली संघाला 5 आणि चौथा आणि निर्णायक षटक घेऊन येतो तो म्हणजे मलंगड संघाकडून यशवंत गिरा. खूप मोठी कामगिरी करावी लागेल, 12 चेंडू आणि 6 धावा रोखायच्यात त्या म्हणजे यशवंत गिराला. या 6 धावा जर रोखल्या मलंगड संघाच्या गोलंदाजाने तर नक्कीच चमत्कार घडू शकतो या सामन्यामध्ये आणि चमत्कार घडवायलाच लागेल. जर विजयी श्री खेचून आणायचा असेल तर काहीतरी चमत्कार घडणं अपेक्षित मलंगड संघासाठी. फलंदाज स्ट्राइकसाठी चंद्रकांत, परंतु सलामीचा फलंदाज अजून सुद्धा नाही, सॉरी 5 नंबरचा फलंदाजाचा सुद्धा खेळपट्टीवर उभा आहे तो म्हणजे बालू. बाळूच्या बॅट मधून धावा निघते आहेत, परंतु गोलंदाज यशवंत गिरा कशा प्रकारे कामगिरी करतो. पहिला चेंडू लेग शॉटच्या दिशेने जातो चेंडू, पंचांचा इशारा वाईडच्या स्वरूपात, अतिरिक्त धाव, धावसंख्या 34 आकड्यावरती. उर्वित 5 सरळ ड्राइव केले चेंडू त्या ठिकाणी, चुकीला अजिबात माफी मिळणार नाहीये. क्षेत्ररक्षक हातामधून चेंडू सुटला गेला आणि खणखणीत सीमारेषे पार चौकार. धावा झाल्या त्या 38, स्कोर लेवल झाला या ठिकाणी. एक धावची जी गरज आहे ती या षटकामध्ये नक्कीच पूर्ण होईल आणि सावरोली संघ विजयाचा झेंडा या मैदानावरती नक्कीच उंचावेल. मल्लगड संघाकडून जी अपेक्षा होती ती नक्कीच कमी पडली, ती म्हणजे आपल्या संघाच्या आणि लेग पॉइंटच्या दिशेने कटवलं चेंडू, चेंडू जातो सीमारेषे पार, खण 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 चौका. आणि अशा रीतीने सावरोली संघ विजयी या सामन्यामध्ये. विजयी संघाचे सुद्धा अभिनंदन, पराभूत संघाचे तेवढेच कौतुक. या स्पर्धेसाठी भाग घेतल्याबद्दल दोन्ही संघांना पुढील आणि पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. यापुढील होणारा सामना दामणवाडी रमेश विपक्ष कुराडपाडा अंकुश या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी आपले
खेळाडू खेळाडू कक्षामध्ये घेऊण्याचे दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण खेळाडू कक्षामध्ये यायचे आहे।